जन्माची ही लाभली पुण्या सात जन्माची ही सुरुवात आमच्या जोडीवाले बुवा जोई, कारण खरं सांगायचं म्हणजे विनोदाचे बादशाह म्हणून त्यांची ख्यातीच आहे. त्याच्यामुळे विषय नाही, थोडीशी लेवल फक्त करा. एक सुंदर बुवाने सांगितलंय की आयुष्यामध्ये आपल्याला काय घेऊन जायचं नाही, बरोबर की नाही. झाडाला माहित नाहीये आपलं पान कधी गळणार आहे, त्याच्यामुळे आम्हा तुम्हाला पण माहिती नाही कोण कधी कोण सोडून जाणार आहे, बरोबर ना बुवा. काय आहे, तीन अक्षराचं नशीब, अडीच अक्षराचं भाग्य, दोन अक्षराचं लक आपल्याला मोली साथ देऊन जाईल, पण एका अक्षराचं मी आपल्याला मारून टाकल्याशिवाय राहणार नाही, ही वास्तविकता, बरोबर की नाही. त्याच्यामुळे बाणासूर तो आपल्या कर्माने गेलो, रावण विद्वान असून सुद्धा मेलो, आणि कंस त्याच्यासारखा भाग्यवान दुसरा कोण नव्हता, कारण विश्वाचा विधाता त्याच्या घरात जन्माला आला होता, है की नाही. पण अक्कल असून बेअकल्यासारखा वागला म्हणून नाशाला कारण झाला बुवा. वास्तविकता आहे ना, बाकी सुंदर काय ना काय. तसा तुमका मी अजिबात काय बोलणार नाही. अरे याच्या साधेपणावर जावत नको तुम्ही. हो किती कांडे चोरा महा कसं माहिती. हा त्या दिवशी बघा फोन केला, थांबले. अरे म्हटलं काय झाला का अचानक तुझा, बरेच वर्ष दिवसान मी महिन्याच्या नंतर अचानक फोन. म्हटलं काय नाय म्हणता, बरेच वर्ष झाली रे म्हणतात, 45 वर्ष क्रॉस झाली. म्हटलं माका 45 झाली. नाय म्हणाला सगळ्या काळ व्यवस्थित, पण हल्ली म्हणालो माका चष्मो लागलो. अरे म्हटलं चष्मो लागलो ह्याच्यात वाईट काय विषय आहे, लहान लहान पोरग्यांका पण आता चष्मा लागतो, बरोबर की नाही. इथं जवळजवळ 10-15-20 जण त्यांका पण लागलो. म्हटलं ह्याच्यात वाईट वाटण्यासारखं कारण काय, चष्मा लागला तर वाईट. नाय म्हणालो चष्मा लागला ह्याचा माका वाईट वाटत नाही रे. मग म्हटलं तुका वाईट वाटता कसला, म्हणता चष्मो लावून बाहेर येईल बस की शेजारीन म्हणता जोईल बुवा चष्म्यात तुम्ही छान दिसत नाही. अरे म्हणलं शेजारीन म्हणता ना चष्म्यात छान दिसत नाही मग काढून टाक. अरे म्हणता मी काढला असता रे, पण मी चष्मा काढला की माका शेजारीन दिसत नाही. अरे 10-15 जण काही नाही येतील ते हळीतच 10-15 जण काही नाही येतील काय तुझा. असं बाकी भारी बनवत अहो काळ बदललाय ना, पूर्वीचा काळच वेगळा होता ना. काय काय बरोबर की नाही, पूर्वीचा काळ वेगळा होता. दोघांचा भांडण तिकडे लागला ना तिसरा धावत जायचा, है की नाही, आणि बाजूला करायचा हे भांडू नका. पहिला काय झाला त्या सांगा, आता तो काळ राहुल हा. दोघांचा भांडण लागला बस, तिसऱ्यान पहिला मोबाईल काढणार, व्हिडिओ शूटिंग करूची सुरुवात करणार, मरण देत मार खातो तिकडं. त्याच्याकडे लक्ष नाही, तो मार खाता त्याला बाजू करूया ह्यो इशेच नाही ना, बरोबर की ना. महिला वर्ग खुश आहेत ना, 1500 रुपये आले अकाउंटला. हे लाडक भाऊ मेल लाडक बहिणी जिंदाबाद 1500 हा.
भारी, त्यांच्यासाठी सगळा देवान चांगलाच केला ना आयुष्य. पण सरकार नवीन नवीन योजना काढता महिलांसाठी, चांगले चांगले ऍड येतात तुमच्यासाठी. पार्ट्स लगाव खूबसुरती पाव तुम्हाला, हमाम लगाव सुंदरता पाव तुम्हाला, आमका काय इच गाड लगाव खुजली भगाव, टॅक्स लगाव लगाव आम्ही मेलाव खाजवून खाजवून. काय बाबू ह्या नशीब आमचा फुटता, ह्या कधी आला, ह्या यांच्या काळात नव्हता, आमच्या आजोबांच्या आमच्या बापसाच्या काळात नव्हता. तेव्हा एकच पॅन घंगाळ इकडून हवा भरली की तिकडून बाहेर फुल इसगडची हिंमत काय होती. आत्ता आईला ह्या का नाही चढली तरी जीन्स पॅन्ट चढवता नुसती घालून घालून नुसती. अरे काय बुवा मारायची येळा, एका ग्रुप वरून तिची 28 ची कंबर आता 36 ची पॅन्ट घालून मिरावता, अर्धी पॅन्ट खाली. एका म्हणता हे वर कधी खेचणार, नाही म्हटलं अर्धी दिसू होईल. आणि दुकान तो वाढपी म्हणून आलो गुरु डाळ बिळ घेऊन, काय खायचं काय मागची आणि नको तुझी डाळच नको तू तिकडणार जा. सत्यनारायण दर्शनात वागला तो मागच्या लोकांनी भैया टाकू तुला बाजू होता. अरे ही परिस्थिती आता आमची आम्हीच ओढवून घेतलं भाऊ. हा महिला वर्ग आहे तर चुकान मुखात न वाईट जाणार नाही. पूर्वीच ती आजी आमची माग आहे ती काय विचारा. पूर्वीचा काळ ठसठशीत कुंकू नवरा म्हणजे कुंकुवावर वाळकायचा. आता पती हा आला टिकलीवर, भय टिकली काय आंघोळे गेली की काढला टिकली चिकटवला पिंपात पिंप सौभाग्यवती हो चिकाटलो नवरो पिंपा चिकाटलो तो. कधी कधी लाईटीच्या बटनात मारता धडपडा. ह्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती नवऱ्याची संडासात मारता वाचता. अरे ही कंडिशन बेकार ना, बाकी तू बरोस ना. अरे ह्याचा काय ह्यो माता माहिती आहे, ह्यो बिचारो गांजलेलो माणूस आहे. म्हणजे ह्यो चांगलो नागासोपऱ्यात चांगली रूप चांगला, पण ह्यो कामा घेतला इकडे चर्ची गेट काय तर जाताना भजा काय होता त्या माकाच माहिती आहे. आयुष्य ह्या नालासोपर्यंत आणि विरार खांदाऱ्यांची जाम परिस्थिती बिकट आहे. कारण चढाच देत नाही एकदम. त्या दिवशी ह्यो मागासांचा जांभळ्या मारता मारता वाचलं. म्हणता काय झाला काय, म्हणता दादर का कसा तरी पोचले होतंय. माका वाटलं गर्दी खाली होतली, पण शिव म्हणाला दुपारची काळ असून सुद्धा वेळ असून सुद्धा गर्दी तुफान भरली. आणि म्हणाला जे शिमलानी ना म्हणे जे वर राहत होती तशीच वर. म्हणाले काय हलूक नाही डोलूक नाही निस्ता वरच हात. माका वाटला बांद्रा येल्यावर खाली होईल, पण बांद्र्यात म्हणाले घुसवलानी ना अक्षरशः मागना चपलानी पुन्हा चपणारी मागना सपाट पुन्हा सपाट केल्याने गोदरेजचा कपाट असाच होती. आणि म्हणाला गर्मीत माझे हाल खराब. आणि जी म्हणाला बांद्रा सुटला आणि ज्या काय म्हणे घामाचे वरंगाळे सुटाक लागले त्याच्या तरी खात उठली. खाजवणार कसा ह्या टेन्शन मध्ये म्हणे वर असे हात कसे बसे खाली घुसवण्याचा प्रयत्न केलोय. आणि खाजवूची सुरुवात फक्त केला रे बाबा रे बाबा. म्हणतात ना यमदूत आल्यावर मृत्यूचा टळणा आणि खा झाल्यावर धागा चोळणा कोणी थांबू शकत नाही. आणि म्हणाला कसा बसा हात घुसवणार. आणि खाजवूची सुरुवात केल्यावर समोर तो भैया होतो तो बिघडलो. क्या करताय म्हणलं ह्यो शेवटी जो येईल ह्यो बिघडलो. आता क्या करताय क्या, अरे खाज आहे खाजवताय. तो भैया बिघडलो अरे खाजव, लेकिन तेरा खाजव मेरा क्यू खाजवताय. बाकी काय म्हणतोय बरोबर ना. 1500 रुपये घेणारे खुश होत आम्ही मिळतो. लाडकी बहीण योजना मस्त सुंदर काय नाही. काय झालंय लक्षात ठेवा, 16 वर्षाच्या छत्रपती शिवाजी महाराजांना पिको कमीकरण लेवल फक्त तेव्हा करू. 16 वर्षाच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या रायरेश्वरा रक्ताचा अभिषेक केला बरोबर की नाही. 14 वर्षाच्या छत्रपती संभाजी राजांनी 60-70 नावाचा ग्रंथ लिहिला. आणि 120 लढाया एकदाही न हरणारा राजा कोण असेल तर छत्रपती संभाजी राजा एकदा जोरदार काढ्या झाल्या पाहिजे. कारण 16 वर्षाचे असताना जर रायरेश्वरा रक्ताचा अभिषेक करून स्वराज्य स्थापनेची शपथ घेत असतील तर लक्षात ठेवा आजचा आमचा 16 वर्षाचा पोर काय लागलाय माहितीये करायला. आय लव यू जानू बाबू तुला ह्या मुशरस माझा माहिती. 16 वर्षाचा पोर आय लव यू जानू कसला कर्मा आपला करणार. परिस्थिती बिकट आहे. एखादी पोरगी पटली बस रे देवा देवा तिका अगदी एवढे गोड बोलणार नको काय सांगू. पोरगी आमचे कमी नाही 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 ह्यांच्या साध्या दिसण्याला जाऊच नको तू.
एटीएमकड बसले मध्ये भारी हुशार जर पटली आणि तिनं लाडा घेऊन जर विचारला जानू चंद्र हे काय सांगणार काही काय हे काय गाणार पण कर्म धर्म संयोगात तिच्याच वांडा लगीन झाला आणि ती बायको बनून घराकडे आली आणि सात आठ महिने गेलं आणि जर बायकोन त्या लाडा घेऊन जर विचारला जानू चंद्र खय तेव्हा ह्याची तळपायाच्या मस्तकात जाऊन फिरणार अगो खै काय वर काय तुझं बापूस कंदील घेऊन बसलो अरे पण हल्लीच्या पोरी पण काय कमी नाही त्या सांगताय हे माझो बापूस वर बसलो थैसर ठीक आहे पण त्या कंदीलातला राकेल सापडला तर काय तुझो बापूस टाकूच जाणार अरे बाबा ही परिस्थिती आमच्या अमकात पाहिजे बाकी सुंदर तुम्ही काय सांगत वाईट नाही बुवा काय लक्षात घ्या रावण रावण म्हटल्याच्या नंतर रावणासारखा विद्वान दुसरा कोण नव्हता जरी सीतामाईला घेऊन गेला होता पण ज्या अशोक वाटिकेमध्ये सीतामाईला ठेवली एकदाही रावण त्याच्याकडे गेला नाही पिक्चर मध्ये आपल्याला दाखवलेलं आहे पण लक्षात घ्या रावण खरंच तिकडे गेलेला नाही कारण त्याचं कारण आहे काय मंदोदरीने विचारलं अरे जर तिच्याकडे जायचंच नसेल तर तिला आणलास तरी का त्यावेळेला उत्तर सुंदर रावणाने दिलं अगं ती कोण आहे मला माहित नाही का आणि माझा जन्म काय झालाय हेही मला माहिती आहे शंकराच्या दरबारातला रुद्रगण म्हणजे रावण आहे की नाही आणि रावणाने मंदोदरीने सांगितलं की प्रभू रामचंद्र यांनी तो जन्म घेतलाय तो फक्त माझ्यासाठी घेतलाय मला मारण्यासाठी घेतलेला आहे आणि हे मला माहित आहे जर मी प्रभू रामचंद्रांबरोबर तिकडे लढायला गेलो ना तर तो मला मारील मला मोक्ष मिळेल पण आता सीतामाईला मी अशोक वाटिकेमध्ये माझ्या लंकेमध्ये आणून ठेवली आहे आता प्रभू रामचंद्राला लंकेत यावंच लागेल आणि ज्या दिवशी प्रभू रामचंद्र लंकेत येतील त्यावेळेला समस्त राक्षस कुळाचा नाश करतील आणि समस्त राक्षस कुळाचा ज्यावेळेला नाश होईल त्यावेळेला समस्त राक्षस कुळाला मोक्ष प्राप्त होईल ही महत्वाची गोष्ट रावणाची आहे म्हणून रावण विद्वान गुहा आहे लक्षात घ्या बाकी तुमचा काय तसा काय विषय नाही सुंदर तुम्ही सादरीकरण केलेलं आहे फक्त भुवानी सांगितलं नाही आहे की कोण कधी जाईल ह्याचा नियम नाही आहे त्याच्यामुळे आता गणपती गेल्यावर माळवत चालू होतो बरोबर माळवत चालू होतो आता तिथं कावळ्यात भारी एंट्री आहे बाकी तिथं काय नाही उगाच आपण कावळा तो कावळो हा तिकडे बाकी भारी सुंदर पण ब्रह्मदेवाचा बारावा मानस पुत्र कागऋषी कावळा आणि त्यालाच पितृपक्षामध्ये प्रवेश आहे भृगु मरीची अत्री अंगिरा पुल पुलस्त ऋतू मनो दक्ष नारद वशिष्ठ बारावा काग ऋषी कावळा हा ब्रह्मदेवाचा मानस पुत्र आहे आणि म्हणून त्याला आज आपल्या कोणत्याही गोष्टीला पिंडावरती प्रथम मान आहे आणि अतिशय सुंदर सुरुवात भुवानी केलेली आहे त्याचप्रमाणे रुपावला सुरुवात करूया हळूहळू सर्वांचं मनोरंजन करीत दोन्ही गोवा जाण्याचा प्रयत्न करणार आज देवगड कामानेवाडी वेळात वेळ काढून या ठिकाणी आमचे शिष्य सन्माननीय कदम या ठिकाणी आलेले आहेत भजन मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे राणेबुवा देखील आलेले आहेत उत्कृष्ट भजन करतात त्यांचे देखील माझ्या भजन मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो दशावतारी कलावंत या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात आहेत त्यांचे देखील मनपूर्वक आभार मानतो सर्वांनी अतिशय सुंदर साथ दिलेली आहे अशी साथ दोन्ही भुवांना कायम द्या रूप पाहता लोचणी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचणी सुख झाले हो साजनी तो Thank you.
Thank you.